प्रकार से एक मोमबत्ती स्वयं जलकर दूसरों को प्रकाशित करती है, ठीक उसी प्रकार एक माँ अपनी सभी चीज़ों का त्याग कर अपने बच्चों की अच्छी परवरिश के लिए दिन रात एक कर देती है। और जब वह बच्चा बड़ा होकर उसे ऐसे दिन दिखाता है जिसकी उसने कभी कल्पना भी नहीं की थी, तब ये समाज सोचने पर मजबूर हो जाता है कि क्या इसी दिन के लिए ऊपर वाले ने हमें रखा था। यांना त्यांच्या मालकीचं घर स्वतःच्या नावे करून देण्यासाठी मारहाण करणे, शिवीगाळ करणे असा प्रकार करत असतो। त्यातील फिर्यादी व वडील हे दोघंही वृद्ध आहेत, कुठलाही त्यांना कामधंदा करत नाहीत, कुठलाही इन्कम सोर्स नसताना त्यांना अन्न, वस्त्र, निवारा तसेच वैद्यकीय उपचार करणे ही त्यांच्या मुलाची जबाबदारी असताना त्यांचा मुलगा ही जबाबदारी टाळतो। त्याने त्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे। विधवा मुलीच्या नावे तिच्या पतीची 4000 रुपये पेन्शन येते, त्या पेन्शनवर संपूर्ण कुटुंब सध्या उदरनिर्वाह करीत आहे। अनेकदा असे प्रकरण समोर येतात की वयोवृद्ध महिला किंवा पुरुष या ठिकाणी येतात आणि त्यांना मुलं किंवा मुलगी सांभाळ करत नाहीत। तर कायद्यान्वये त्यांना बंदी, कायद्यान्वये त्यांच्यावर असं बंधन आहे की मुलगा किंवा मुलगी तसेच नातू किंवा नाती यांनी त्यांच्या आई आजोबा यांची काळजी घेणं गरजेचं आहे। जर अशा पुढे अशा प्रकार घडले तर या कायद्याने गुन्हे दाखल करून त्याप्रमाणे पुढची कारवाई करण्यात येणार आहे।